आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस हा पक्ष बलाढ्य महाशक्ती होता भारतामध्ये, आणि गेल्या अनेक दशकामध्ये काँग्रेसने या देशावर त्यांची सत्ता दिली. परंतु काँग्रेसनंतर भारतीय जनता पार्टी, सुरुवातीला त्यांचे फक्त लोकसभेत 2 सदस्य होते, आणि त्यानंतर त्यांचे प्रत्येक पंचवार्षिकला त्यांचे सदस्य लोकसभेत वाढत गेले आणि काँग्रेसचे कमी कमी होत गेले. हा आराखडा आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता की हे दोन्ही पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांचं प्राबल्य प्रत्येक वर्षी त्यांची प्रत्येक पंचवार्षिकला त्यांचे काँग्रेसचं घटत गेलेलं संख्यावर आणि भारतीय जनता पार्टीचं वाढत गेलेलं संख्यावर हा लेखाजोखा आम्ही टाकलेला आहे, आपण पाहू शकता.